29 तारखेला पाऊस पडला आणि आज 1 तारीख पी हे पाणी किती आहे याच्यात? 3-3 दिवस काळीच्या जमिनी आहेत, 3-3 दिवस पाणी शेतातलं ओसरलं नाही. अजून आता काय सग शेतकऱ्यांना जागायचं? काय राहीन या सोयाबीनला 3 दिवसानंतर? सगळ्या शेंगा ऊन पडल्या, सगळ्या शेंगा तडका, त्या आधी शेंगाला कोंब आले. तर मी सध्या जालना जिल्ह्यातल्या तीर्थपुरी मंडळातल्या दैठणा गावात आहे. तुम्ही तर बघू शकता की सोयाबीनच्या शेतात मी उभा आहे आणि पाणी साचलेलं या शेतात. 3 दिवसापूर्वी मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचं तर सरळ सरळ म्हणणं आहे की ढगफुटी झाली आणि यांचा जो काही शेतमाल होता तो अख्खाच्या अख्खा वाहून गेला. इतका पाऊस झाला या शेतकऱ्यांचं, म्हणजे इतका पाऊस झाला आणि इतकं नुकसान झालं या शेतकऱ्यांचं. भाऊ, सुरुवातीला मला तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुमच्याकडे किती शेती ते सांगा. मी सिद्धेश्वर जंगले, माझ्याकडं 14 एकर जमीन आहे. त्याच्यातल्या 5 बॅग मी सोयाबीनच्या पेरल्या होत्या. त्याच्यामध्ये सोयाबीन खूप चांगलं आलं होतं आणि सुरुवातीला पाऊस व्यवस्थित वेळेवर असल्यामुळे एकदम चांगलं आलं होतं सोयाबीन. पण अचानक परिपक्व झाल्याच्या अवस्थेत एकदम पाऊस ढगफुटी झाली आणि ढगफुटी झाल्याच्या नंतर ह्याशी अशा प्रकारे झाले. बघा, हा बघा, शेंगा परिपक्व झाले, पूर्ण खाली वल आणि वरती पाऊस चालू असल्यामुळे पूर्ण बुरशी आली. याच्यामध्ये अशा शेंगा अजिबात भरल्या नाहीत, ह्या पूर्ण आता गळूगळू चालल्यात. आपण बघू शकता हाबकी काशी काळपट पडली. तर सोयाबीनचं हे जसं सांगतात की त्यांच्या सोयाबीनचं नुकसान झालं, पण किती एकरावर सोयाबीन होती? तुमचं एकंदरीत नुकसान किती झालं ते पण बघून सांगा, इथं कॅमेऱ्याकडे बघून सांगा, म्हणजे लोकांना थेट कळेल. माझी 5 एकर सोयाबीन होती, 5 बॅगची जवळपास 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे त्याच्यामध्ये. आता तो खर्च तर पूर्ण गेलेलाच आहे आणि आता ही 20% पण हाती लागण्याची शक्यता नाही सोयाबीन. सर, माझं नुकसान असं झालं की याच्यात काय करत असं सुद्धा सुधारा नाही. आज रोजी माझ्या बागेतून छाती इतकं पाणी वाहून गेले. पूर्णतः बाग 80%च्या पुढं बाग माझी सगळी खाली येण्याच्या मानसिकतेत झाली. आज 60-70% बगीचा खाली आला आहे. मोसम भद्रायणी नदी आमच्या गावापासून जाती, पाणी एवढं भयंकर होतं की माझ्या जन्मापासून असं पाणी पाहिलं नाही. हे बागेत ते बागेत शिरलं, पूर्ण बागेत पाणी होतं आणि यांनी काय झालं आहे, माझे पूर्ण जे खाल्ले फळ आहेत पूर्णतः पाण्यात होते आणि ते आता टप्पा गळा लागले. तर यांनी असं काय व्हावं लागलं की मला आज उद्या परवा दिवशी बगीचाचा भाव करायचा होता, सौदा करायचा होता, व्यापाऱ्याला विकायचे होते. हातातोंडाशी आलेलं पीक ह्या चक्रीवादळानी आणि ह्या अतिपावसानी अतिपाण्यानी हे पूर्णतः जमीनदोस्त झालं आहे. माझा खर्च 3.5 लाखाच्या घरात गेला आहे आणि मला 1 रुपयाही आज येतोय का नाही असा धाक पडला आहे. असा अक्षरशः असा कुरमळून गेलो. श्रीनिवास भाऊ सांगतायत, ज्यावेळेस मी त्यांच्याशी आज बोलत होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की 650 झाडं आहेत त्यांच्या मोसंबीचे आणि गेल्या वर्षी त्यांना त्या झाडांपासून जवळपास 17 लाखांचा उत्पन्न निघालं होतं आणि त्यांना असं वाटलं की यावर्षी चांगलं पीक येईल आपलं आणि 21 लाखांपर्यंत उत्पन्न जाईल आणि मग त्यांचे पुढचे प्लॅन शेती डेव्हलप करता येईल. पण सगळं त्यांची जी काही स्वप्न होती ती आता या पावसानं धुळीस मिळवली आहे. तर माझ्याकडं शेती 5 एकर आहे, 3 एकर सोयाबीन होती, 3 एकर समजा आपले कपाशी लावलेली होती. पण या अतिवृष्टीमुळं सगळी कपाशी पाण्यात गेल्यामुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तर त्याच्यात काही वृत्त का नाही याची पंचायत आज पडायला लागली आम्हाला. एकंदरीत हा प्रश्न येतो की म्हणजे मदतीचा जो प्रश्न येतो सरकारच्या, की सरकारनं मागच्या वर्षी मदत जाहीर केली होती, शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की ती तुटपुंजी पुरेशा प्रमाणात नाही आहे. तर तुमचं नुकसान किती झालं, तुम्हाला मदतीची काय अपेक्षा आहे? नुकसान जवळपास माझं 2.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता मदत काय जे करीन सरकार ती त्यांच्या हिशोबावर राहिली. आमची सोयाबीन, सरकी, मोसंबी सगळी 10 एकर शेती, 3 एकर सोयाबीन आहे आणि 3 एकर सरकी आणि हे मोसंबी 1.5 एकर आहे आणि बाकी 1-1.5 एकर ऊस आहे. पर हे पूर्ण सगळे नुकसान झाले, उंदरा लागलेत ऊसाला आणि ते सरकीमध्ये बी सर असं काही फुटून सगळं हे झालेलं आहे, त्याचं काही राहिलं नाही सरकीमध्ये, सगळं याच्याच्या लायकीची सुद्धा नाही. आणि सरकी ही अशी पद्धती झालेली आणि सोयाबीन ह्या सारे बुरशी येऊन बसली, त्याला 1 रुपयाचे उत्पन्न नाही आज. काका, म्हणजे आमच्या सगळे तुम्ही तर वयस्कर आहात, वयानं मोठे आहात. मी काल आघाठाण्या गावात होतो तर तिथले 50 वर्षांचे शेतकरी मला सांगत होते की माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यात मी इतका पाऊस नाही पाहिला. तर तुमचा अनुभव काय या पावसाबद्दलचा? 25 वर्षापासून नाही पाऊस आम्हाला, 25 वर्षे झालं असा पाऊसच झाला नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होतं पण आता त्याच्या पुढची पायरी ही आहे की शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. 29 तारखेला पाऊस पडला आणि आज 1 तारीख पी हे पाणी किती आहे याच्यात? 3-3 दिवस काळीच्या जमिनी आहेत, 3-3 दिवस पाणी शेतातलं ओसरलं नाही. अजून आता काय सग शेतकऱ्यांना जागायचं? काय राहीन या सोयाबीनला 3 दिवसानंतर? सगळ्या शेंगा ऊन पडल्या, सगळ्या शेंगा तडका, त्या आधी शेंगाला कोंब आले. तर
3 दिवस झाले पाऊस पडून आणि अजूनही शेतात पाणी दिसतंय, पिकांचं नुकसान झालं. तर पुढचा जो टप्पा आहे तो मदतीचा आहे, जसं यांचं सांगतात की 17 लाखांचं नुकसान झालं, यांचंही 10 लाखांपर्यंत नुकसान झालं. तर नेमक्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला सरकारकडून? पण त्याच्या आधी मला सांगा की तुमच्या भागात पंचनामे झालेत का, काय सिच्युएशन आहे? आमच्या भागात पंचनामे झालेले नाहीत आणि पंचनाम्याची मला तरी वाटतं आवश्यकता नाही, कारण पंचनाम्याच्या अगोदर करूनही मदत मिळालेली नाही शेतकऱ्यांना. प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान झालं, नाही सांगितलं किंवा आमच्याच मोसंबी खराब झाल्यात किंवा आमच्या सोयाबीन, असं नाही. तालुक्यातील नव्हे तर सगळ्या जिल्ह्यात, आमच्या मराठवाड्यात सगळीकडे अतिवृष्टी झाली, सगळ्या नद्या अशा ओव्हरफ्लोने वागल्यात, सगळीकडे पाणीच पाणी झाले. मराठवाड्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकार मायबाप, तुम्हाला हात जोडून विनंती, ओला दुष्काळ तत्काळ जाहीर करा. हे पाणी पाहा, 4-4 दिवस आमच्या भागाने, आमच्या मोसंबीने, आमच्या सोयाबीनीने पाणी आहे. तर शेतकऱ्यांची ही मागणी मराठवाड्यातल्या की सरसकट तुम्ही मदत जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट मदत द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच सांगितलं की तुम्ही तातडीने पंचनामे करा, अधिकाऱ्यांना सांगितलं. कृषीमंत्री दादा भुसे यांनीही पंचनामे करायला सांगितले, पण जसं हे सांगतात की यांच्या गावात अजून पंचनामे झालेले नाही आहेत. दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा मला जो जाणवत होता ज्यावेळेस मी या शेतकऱ्यांशी बोलत होतो, तो म्हणजे पीक विम्याचा गंभीर प्रश्न आहे मराठवाड्यात. आघाठाणे या गावात मी गेलो तर तिथल्या गावकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की 2 वर्षांपासून त्यांना अजिबात विमा मिळालेला नाही कुठल्याच पिकाला. तर तुमचा काय अनुभव पीक विम्यासंदर्भात? कारण आता नुकसान झालं, 72 तासांच्या आत तुम्हाला तक्रार द्यायची होती नुकसानीची, तर काय नेमकं ते ॲप असेल सरकारचं किंवा पीक विम्यासंदर्भात मिळण्यासंदर्भात तुमचा काय अनुभव आहे? आता त्याचं ॲपमध्ये काही जणांना ऑनलाईन मोबाईलच नाहीत, आणि ज्यांच्याकडे आहेत काही जागा रेंज नाही, अशा जागा त्या शेतकऱ्यांनी कसे फोटो काढायचे आणि कशी त्याची माहिती पुरवली? 72 तासात तुम्ही म्हणताय की कंपनीला त्याची माहिती पुरवा, मग 72 तासात तुम्ही मदत करायलाही पाहिजे. 72 तासातून आम्ही जर हे केलं तर ऑनलाईन केल्याच्यानंतर तुमचा काय अनुभव पीक विम्यासंदर्भात? पीक विम्यासंदर्भात 2 वर्ष झालं पीक विमा नाही, काही नाही. गेल्या वर्षी बी असंच चक्रीवादळाने नुकसान केलं, यंदा गुलाब चक्रीवादळाने केलं. सरकार लक्ष द्या, आम्ही तुम्हाला भीक नाही मागत, आम्ही आमचा हक्क मागतो. आम्ही आमच्या लेकरा बाळाला खायला दिलेलं नाही, ते विम्यात पैसे भरलेले आहेत. तर मुद्दा पीक विमा मदत या हे प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांसमोरचे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे की नेमकं किती नुकसान झालं याचे पंचनामे ज्यावेळेस आमच्याकडे येतील, त्या ज्यावेळेस हे अहवाल येतील त्यावेळेस मदतीचा निर्णय आम्ही घेणार आहोत असं कृषीमंत्र्यांनी सांगितलंय. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे शेत बघू शकता, आजही पिकांपलीकडचंही नुकसान मराठवाड्यात खूप झालेलं आहे. म्हणजे काही शेतांमध्ये तर जमीन अक्षरशः वाहून गेली, जी जमीन 2-3 वर्ष पूर्व पदावर यायला लागतील. त्यानंतर मी श्रीनिवास थेटे यांच्याशी बोलत होतो, त्यांचं असं म्हणणं होतं की 15 वर्षांपूर्वीची आमची बाग आहे आणि पावसानं इतकं नुकसान झालं खोडांचं की ते आता मजबूत 2-3 वर्षच टिकेल. म्हणजे हे पिकांपल्लीकडचं नुकसान आहे या श्रीनिवास थेटे यांच्या गावात, तर अजून काही प्रकारचं नुकसान झालं आहे. जसं मी त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेस तिथले शेतकरी मला सांगत होते की त्यांचा जो शेतरस्ता होता तो शेतरस्ता अख्खाच्या अख्खा वाहून गेला, जो 3 वर्षांपूर्वी बांधला होता. श्रीनिवास यांच्या तर शेततळ्यातही पाणी घुसलंय. मराठवाड्यात अनेक जागा अशा आहेत की जिथं जनावरं वाहून गेलीत. सरकारनं जी आकडेवारी दिली त्यानुसार 436 जणांचा मृत्यू झाला आहे. अख्खा मराठवाडा सरकारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत, अख्खा शेतकरी वर्ग हा सरकारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरात लवकर काहीतरी ठोस निर्णय घेईल, पंचनामे वगैरेची भाषा दूर ठेवून सरसकट मदत करेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. आता सरकार काय स्टँड घेत आहे, नेमकी काय भूमिका जाहीर करत आहे हे आपल्याला लवकरच कळेल आणि ते आम्ही तुम्हाला BBC मराठीच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत राहू. पण तोपर्यंत मराठवाड्यात नेमकं पावसामुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालं याचं एक्सक्लुझिव्ह कव्हरेज BBC मराठी कालपासून करत आहे. टेक्स्ट व्हिडिओच्या स्वरूपात ते तुम्हाला BBCmarathi.com आमच्या वेबसाईटवर आणि BBC न्यूज मराठीच्या YouTube, Facebook, Instagram, Twitter हँडलवर बघायला मिळेल. तुर्तास आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.